सर सामनातून असं म्हटलं की प्रत्येकांना तुरुंगात ना रोज धमक्या देत आहेत हे भारतीय जनता पक्षाचे काही फुटकळ लोक ज्यांचा मूळ भारतीय जनता पक्षाशी काहीच संबंध नाही, ज्यांना भारतीय जनता पक्ष माहीत नाही, त्यांना भाजपची विचारधारा माहीत नाही, ते बाहेरून आलेले आहेत. खरं म्हणजे बोलू नये, त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. रोज उठतात आणि सांगतात आम्ही ह्याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू. मी काल म्हटलं तो भाषा असंसदीय आहे की तुमच्या बापाचा तुरुंग आहे का. आणि आज सामनामध्ये म्हटलं आहे की प्रधानमंत्री मोदी हे देशातल्या प्रत्येक सार्वजनिक आणि सरकारी उपक्रमाचं खाजगीकरण करत आहेत. त्यांनी या तुरुंग व्यवस्थेचंसुद्धा खाजगीकरण केलेलं आहे का. आणि त्या तुरुंगाच्या चाव्या हे जे लोकं आहेत तुरुंगात टाकू सांगणारे त्यांच्या हातात दिले आहे का. हा तुरुंग विकलेत का, काय चाललं आहे तुमचं हे. या केंद्रीय तपास यंत्रणा आणि तुरुंग हे खाजगीकरण केलं असेल तर जसं कळवा, मग आम्ही बघू. सर हिंदी में जानना बताइए, आपने कहा कि ये धमकी दे रहे हैं कि जेल में. देखिए दर दिन यहाँ उठकर महाराष्ट्र में ये बीजेपी के जो लोग हैं वो ओरिजिनल बीजेपी के लोग नहीं है, वो बाहर से आए हुए लोग हैं. हमारे यहाँ उनको बाड़गा बोलते हैं, बाहर से आए हुए भाड़ोत्री लोग. दर दिन यहाँ सुबह सुबह उठकर धमकियाँ देते हैं, मैं उसको जेल में डालूंगा, मैं उसको जेल में डालूंगा. तो मैंने अनपार्लियामेंट्री है ये शब्द कि आपका बाप का है क्या जेल, आप लोगों के बाप ने जेल बनाया क्या. यहाँ यहाँ कानून है ना. क्या प्रधानमंत्री मोदी जी और आपकी सरकार भाजपा की सरकार यहाँ ऑल पब्लिक सेक्टर जो है सार्वजनिक उपक्रम का निजीकरण कर रहे हैं, खासगीकरण कर रहे हैं, तो क्या आपने जेल का भी निजीकरण किया है क्या. आप मालिक बन गए क्या जेल के, और आपके पास चाबी है सब जेलों की, किसी को भी जेल में डालेंगे. आप कानून के भी मालिक हो गए हैं. आठ आठ दिन दस दिन पहले बोलते हैं अभी उसका नंबर है, अब उसका नंबर. देखो भाई आपका भी नंबर आएगा, नंबर सबका आएगा, आने दो. जब आपका नंबर आएगा तो आपके लिए रोने वाला कोई नहीं होगा. सर मनसे तरफ एक आरोप किया गया है